मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांच्या सोयीसाठी पत्रकार कक्ष स्थापन करावा, तसेच पालिकेच्या परिवहन बससेवेत पत्रकारांना मोफत प्रवास अथवा काही विशेष सवलत मिळावी या दोन महत्त्वाच्या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी वसई तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देखील सादर केलं आहे. या भेटीत वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक निरंजन राऊत, सचिव आशिष राणे, खजिनदार अरुण सिंह यांनी पालिका मुख्यालयात पत्रकार कक्ष स्थापन करावं, त्यासोबत वसई किंवा अन्य प्रभाग समिती कार्यालयात देखील पत्रकारांना बसण्यासाठी दालन व्यवस्था करावी, तसेच शहरात पत्रकारांना पालिकेच्या परिवहन बससेवेत मोफत प्रवास किंवा त्यावर काही विशेष सवलत मिळण्यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा करत आपले म्हणणे पटवून दिले. या भेटीत पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संघाने केलेल्या मागण्या व अन्य सूचना ऐकून घेतल्यावर त्यांनी याबाबत लवकरच आपण प्रशासकीय स्तरावर काय करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी बोललो, माहिती मागवतो व आढावा घेतो असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या भेटीत संघाचे पदाधिकारी तथा कार्यकारी सदस्य किरण पाटील, राजू सोनी, अतुल मोटी, नरेंद्र पाटील, शिवकुमार शुक्ला आणि महेश पाटील आदी उपस्थित होते.